केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केली. 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत फिट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड-19 निकषांचं पालन करताना स्वतःला तंदुरुस्त राखण्याबाबत जनतेला प्रोत्साहित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सध्याची कोविड संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचं पालन करून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीनं त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करणारा हा उपक्रम आहे. त्या व्यतिरिक्त हे धावपटू या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात. त्यांनी कापलेलं एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती GPSच्या मदतीनं किंवा त्यांना स्वतः नोंदवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळीला आणखी बळकट करण्यासाठी आणि कोविडच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तंदुरुस्त राहणं गरजेचं असल्यानं सध्याच्या काळात या उपक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.